नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहतोय आपण मेघदूतममधला श्लोक क्रमांक 8। ठीक आहे, श्लोक बघा काय म्हणते। त्वम आरूढं पवन पदवीम उद्गृहिता अलंकांता प्रेक्षिष्यन्ते पतिकवनिता प्रत्ययात आश्वसत्यः कः संदेग्धा वीरा विदुराम त्वयि उपक्षेत जायम् न स्यात् अन्य अपि अहम् इव जनाः यः पराधीन वृत्ति। स्वतःच्या भावना तो यक्ष मेघाला सांगत आहे की आता मेघ, तू जेव्हा उज्जैनीला जाशील त्यावेळी प्रवासात तुला काय चित्र दिसेल, तर त्याविषयी तो विवेचन करत आहे। त्वम आरूढं पवन पदवीम उद्गृहितालं क्रांता, त्वम म्हणजे तुला, किंवा आपण याला प्रथम विभक्तीमध्ये तू या अर्थी वापरू शकतो। आरूढं विराजमान, पवन पदवीम वाऱ्याच्या मार्गावर किंवा मार्गाने मार्गावर पवन पद उद्गृहितला उद याचा उषलकड आला, उद्गृहितालकांता म्हणजे डोळ्यावर आलेली केस डोळ्यावर आलेली केस क्या केस उचलून पाहणाऱ्या, म्हणजे ज्या स्त्री आहेत, स्त्रियांविषयी सांगते की ज्या स्त्रिया आहेत त्या काय करतील, तुला कशा पाहतील, डोळ्यावर आलेली जी केस असे पुढे येणार त्या उचलून तुझ्याकडे पाहतील, प्रेक्षिष्यन्ते म्हणजे पाहतील। पथिक वनिता व्यापाराकरिता दूर स्त्रिया, जे पुरुष व्यापारासाठी दूर गेले आहेत, दूरदेशी गेले आहेत, त्यांच्या स्त्रिया म्हणजे पथिक वनिता। प्रत्ययात आश्व सत्य, पुढचा शब्द आहे प्रत्ययात विश्वासाने, आश्वसत्य म्हणजे मनाला आश्वासन देत, प्रत्ययात म्हणजे विश्वासाने, आश्वसत्य म्हणजे मनाला आश्वासन देत। ठीक आहे, कह कोण संदिग्ध तू जवळ आला असताना, म्हणजे ते जवळ आला असताना, त्वयी म्हणजे तू, वीरह म्हणजे दूर दुरावा, वीरह विदुरा, वीरह विदुरा म्हणजे वीरहामुळे दुःखी असलेला, त्वयी म्हणजे तू, उपेक्षित म्हणजे धिक्कार किंवा उपेक्षा किंवा धिक्कार। पुढे जायाम म्हणजे पत्नी, एक एक शब्द पाहतोय आपण। न म्हणजे नाही, स्यात आहे असणे पण म्हणतो, पण आपण इथे आहे अर्थ घेऊ। अन्य म्हणजे दुसरा, अपि म्हणजे सुद्धा,
अहम अपी मधला ई झाला की अशिल्लक राहतो अहम अहम म्हणजे मी इव म्हणजे प्रमाणे जन म्हणजे व्यक्ती व्यक्ती किंवा जन लोक य म्हणजे जो पराधीन वृत्ती म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा बघा मित्रांनो शब्द पूर्ण क्लियर आहे आपले या श्लोकाचे श्लोक क्रमांक 8 मधले तो म्हणजे तुला विराजमान म्हणजे विराजमान झालेला पवन पदवी कशावर विराजमान पवन पदवी म्हणजे वाऱ्याच्या मार्गावर विराजमान झालेलं आता सीन काय आहे ते बघा शब्द क्लिअर असतील सगळ्यांनी शब्दाचे अर्थ लिहून घ्या बघा दिसताना बाकीचे छोटे अक्षर दिसत असेल परंतु मी बोलतो ते थोडं स्टॉप करू तुम्ही तुमच्या बुकात लिहून घ्या काय सीन काय या श्लोकाच्या मागचा किंवा श्लोकाला अनुसरून काय सीन आहे की ज्या काही वनिता आहेत ज्या स्त्री आहेत त्या काय करत आहे याला या मेघाला पाहत आहे म्हणजे श्रावण महिन्यात जे मेघ असतात त्या मेघाला पाहलं की त्यांना लक्षात येते की आता आपले जे काही पती आहे जे दूर गेले आहेत व्यापारासाठी गेले आहेत ते लवकरच येतील म्हणजे पहिल्याचा काळ काही कॅलेंडर वगैरे काही नव्हतं तर पहिले जो काळ किंवा वेळ घडी नव्हती परंतु प्रहरावरून वेळ पाहिजे सूर्यावरून वेळ पाहिले जायची लक्षात घ्यायचे तसंच कॅलेंडर नसतानाही काळ समजायचा त्यांना ऋतू समजायचे मग ढग दाटून हे दिसत आहे म्हणजे समजायचा पाऊस आता येणार पावसाळा ऋतू आहे त्यावर मग हे काही जे उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात बाहेर गेलेले जे काही लोक आहेत व्यापारासाठी गेले ते आता मात्र इकडे शेतीचे कामं लागल तर ती आपल्या घरी स्वघरी परत येणार असा एक तो संदेश आहे तो संदेश किंवा तो संकेत तो कोण देतो हे मेघ देतात तर बघा काय म्हणतात तो मारुड पण पदवी उद्गृहिता अलंकांत म्हणजे तुला वाऱ्याच्या मार्गावर विराजमान झालेलं पाहून प्रक्षेषण ते किंवा तुला ते पाहतील ह्या ज्या काही स्त्री आहेत ज्या काम करत आहे शेतात किंवा त्या भागात त्या स्त्रिया तुला पाहतील पण कसं पाहतील म्हणतात उद्गृहिता अलंकांत आता शेतात काम करत असताना जर त्या खालती पाहत असतील तर साहजिकच त्यांचे जे केस आहेत ते त्यांच्या डोळ्यावर आले असतील तर त्या जे आलेले केस डोळ्यावर आलेले केस पुढे आलेले केस असे अलग करत काय करतील तुला पाहतील म्हणजे अडथळा येणाऱ्या केसांना ते दूर करून तुला पाहतील तू कसा आहे वाऱ्याच्या मार्गावर आरूढ झालेला आहे वाऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या तुला काय करतील त्या पाहतील कोण पाहतील पतिक वनिता हा ज्यांचे पती दूर व्यापाराला गेलेले आहे त्या स्त्रिया तुला पाहतील अडथळे जे आणताय केस जे अडथळे येत आहे ते दूर करत तुला काय करतील पाहतील पण कशा पाहतील म्हणते प्रत्ययात विश्वासाने खूप विश्वासाने तुझ्याकडे पाहतील की तू दिसला तरी समाधान आहे म्हणजे मेघ जरी आकाशात दिसला तरी त्यांना एक समाधान होते की ठीक आहे आता जे काही पती आहेत त्यांचे ते येण्याची काय झाली आहे वेळ झाली का काळ झाला आहे असं ते आश्वासन देतील स्वतःच्या मनाला खूप विश्वासाने आश्वासन देत त्या तुला काय करतील पाहतील म्हणजे तू त्याच्यासाठी काय आहे आनंदवर्धक आहे आनंद वाढवणार आहे आनंद देणार आहे का तुला साधं आकाशात पाहिलं तरी त्या काय करतील त्यांना आनंद होईल त्यांना संकेत जाईल की आता काही दिवसातच आपले पती किंवा पती काय करेल दूर जे गेले आहेत व्यापारासाठी गेले आहेत ते परत येतील त्याचा मिलनाचा जो आनंद आहे ते त्यांना तुझ्या दर्शनाने होईल असं तो यक्ष मेघाला म्हणत आहे परत हा झाला आनंद किंवा त्या स्त्रियांविषयी बोललेला आता इकडे काय म्हणतात या दोन लाईन थोड्या वेगळ्या थोड्या वेगळ्या म्हणजे यालाच अनुसरून आहे पण तो स्वतःचं दुःख इथे सांगत आहे यक्ष काय म्हणते कह संदेह दे विरह विदुरा विरह विरुदा म्हणजे विरहामुळे दुःखी असलेला साहजिकच आहे यक्ष इकडे आहे आपल्याकडे अलका नाही आपला रामगिरी पर्वतावर आहे पत्नीपासून दूर आहे म्हणजे तो विरह आहे विदुर दुःखत काय झालाय तो विरहामुळे
दुःखी असलेला तो एक संकेत देतात, सामान्य सांगत आहे की जो विरहात दुःखी असतो तो म्हणजे मीच म्हणून नाही तर जो विरहात दुःखी आहे तो असा तो म्हणत आहे. क संदिग्ध, संदिग्ध म्हणजे याच्यात जो मेघ आहे जवळ आलेला असताना. क म्हणजे कोण, तोही म्हणजे तू, उपेक्षे ते म्हणजे उपेक्षा करेल किंवा धिक्कार करेल, पण कुणाचा, पत्नीचा. पत्नीला आपल्यापासून कोण उपेक्षित करेल. परत हा म्हणते की तू जवळ आलेला असताना, विरहामुळे दूर असलेला जो कोणी आहे तो कसं काय पत्नीची उपेक्षा करेल, पत्नीला कसं दूर ठेवेल. मग तू म्हणते कसंच ठेवणार नाही किंवा तो कोणीच असं करणार नाही. म्हणजे न त्यात अन्य असं दुसरं कोणी नाही जो स्वतःच्या, तू जवळ आलेला असता स्वतःच्या पत्नीला स्वतःपासून दूर पाहिल. काय म्हणते, असं दुसरा कोणी देखील नाही, असा दुसरा व्यक्ती नाही. पण कोण आहे, दुसरा कोणी नाही, कोण आहे, मी आहे जो पराधीन वृत्ती आहे, जो दुसऱ्यावर काय आहे अवलंबून आहो. म्हणजे तो त्याची जी काही तडमड आहे पत्नीविषयी, ती सर्व तडमड तो काय करतो, यक्ष त्या मेघाला सांगत आहे. असं दुसरा कोणीच दुःखी नाही, कोण आहे, मी आहे. तो म्हणतो की मी दुसऱ्यावर अवलंबून आहे, म्हणून तुला माझा संदेश काय करायचा आहे, घेऊन जायचं आहे. मित्रांनो, याचा डिटेल्स पूर्ण एक अर्थभू पूर्ण स्वरूपात काय म्हणत आहे, वाऱ्याच्या मार्गावर आरूढ झालेलं तुला, स्वतःच्या डोळ्यावर आलेली केस दूर उचलत, दूरदेशी व्यापाऱ्याकरिता दूर गेलेल्यांच्या स्त्रिया मोठ्या विश्वासाने मनाला आश्वासन देत तुला पाहतील. ठीक आहे, तुला समजलं दोन लाईन. मग तुझे पुढे म्हणतो तो, विरहामुळे दुःखी असलेला कोण असा आहे जो तू जवळ आलेला असताना स्वतःच्या पत्नीची उपेक्षा करेल किंवा स्वतःच्या पत्नीचा धिक्कार करेल, असा कोणीही दुसरा नाही, असा दुसरा कोणीही नाही. कोण आहे, मी आहे, असा दुसरा कोणीही नाही, पण दुसऱ्यावर अवलंबून असणारा मी आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. ही एक तडमड करुणा तो काय करतो, यक्ष मेघाला सांगत आहे. मित्रांनो, ही जी लाईन आहे ती लाईन संदर्भासहित स्पष्टीकरणाला विचारली जाऊ शकते, याला आरसी रेफरन्स टू कॉन्टेस्ट. ठीक आहे, बघा श्लोक सोपा आहे, परीक्षेत श्लोक देखील विचारला जाऊ शकतो, ही शेवटची लाईन देखील विचारली जाऊ शकते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्या पद्धतीने या श्लोकची तयारी करायची आहे. परत श्लोकची तयारी करत असताना श्लोक लिहून प्रत्येकाचे मी शब्द दिले आहे, इथे दिसत नसेल, बारीक अक्षरं झाले असेल, पण आवाज मात्र तुम्हाला माझ्या बोलण्यातून येत असेल, तर तो त्या त्या याच्यात लिहून घ्या. तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं ते लक्षात येते, आणि शेवटी जे सांगतो त्याचं भाषांतर थोडं स्लो करून तुम्ही ते भाषांतर देखील लिहून घ्या. याच पद्धतीने आपल्याला काही दिवस अभ्यास करायचा आहे. जर या श्लोकमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही अवश्य फोन करून विचारू शकता. धन्यवाद.